इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग एक यामध्ये आज आपण दहावा पाठ वस्त्र हा बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे अन्न वस्त्र निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहेत। त्याचप्रमाणे वस्त्र ही सुद्धा आपली एक मूलभूत गरजच आहे। मग आता हे वस्त्र कुठून येते, त्याचे मूळ स्रोत काय, त्याचे प्रकार कोणते, या सर्व गोष्टींचा आज आपण अभ्यास करणार आहोत। त्यासाठी काय करायचं आहे, आपण एक कृती करून बघूया। बघा, एक भिंग घ्यायचं आणि त्या भिंगाखाली आपण एक कापड बघूया। तर ते कापडात आपल्याला काय दिसन, तर एक कापडाचे धागे एकमेकात गुंफलेले आपल्याला दिसतात। तसेच आपण जर पोत्याचे जवळून बारीक निरीक्षण केले तर काय दिसन आपल्याला, पोतेसुद्धा एकमेकात त्याचे धागे गुंफून बनलेले आहे। समजा आपण शिंप्याकडे गेलो आणि शिंप्याकडे जे उरलेले कापड असते ते आपण हातात घेतले आणि पाहिले तर त्याच्याकडेला काय दिसतं, धागे बाहेर आलेले दिसतात। हे धागेसुद्धा एकमेकात गुंफून ते कापड तयार झालेलं असतं। यावरून काय लक्षात येईल की धागे एकमेकात गुंफून कापड किंवा वस्त्र तयार होते। धागा एकमेकात गुंफणे म्हणजेच विणणे, लांब धागे विणून कापड तयार करतात। मग आता हा लांब धागा कुठून येतो, तर हा लांब धागा कापसापासून तयार होतो। कसे ते आपण पाहूया। घरातील कापूस घ्या, तो जेवढा लांब करता येईल तेवढा करा। तळ हातावर घेऊन तो एका बाजूकडे मळा, काय होते ते पहा। तुमचे असे लक्षात येईल की कापसाची लांबवात तयार होते। पूर्वी कापसापासून सूत तयार करण्यासाठी चरखा वापरत असत, आता हीच प्रक्रिया यंत्रावर केली जाते। कापसाच्या धाग्यापासून कापड तयार होते। कापसाशिवाय इतर कशापासून कापड तयार करता येत असेल, तर कापसाशिवाय वनस्पतीपासून मिळणारे धागे उदाहरणार्थ ताग यापासूनही कापड तयार करता येते। रेशमाच्या किड्याने बनलेला कोष सोडवून त्यापासून शुद्ध रेशीम तयार करतात। तसेच मेंढीच्या केसांपासून सुद्धा लोकर मिळवतात। कृत्रिम धागे म्हणजेच नायलॉन रेयॉन टेरिलीन पॉलिस्टर अशापासून सुद्धा कापड बनते। माहीत आहे का तुम्हाला, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधींनी जनतेमध्ये स्वदेशी वस्तू वापरण्याची चळवळ उभी केली। त्यासाठी त्यांनी चरख्याचा वापर सूत कातण्यासाठी केला। देशभरात सूत कातण्याची चरखा मंडळे निर्माण केली व स्वदेशी वस्तू वापरण्याचा गांधीजींनी संदेश दिला। आता अजून एक गोष्ट करून बघा, तुम्ही कापड दुकानाला भेट द्या, दुकानदाराशी पुढील प्रश्नांच्या आधारे चर्चा करा आणि ती केलेली चर्चा तुम्ही तुमच्या वहीत लिहून काढा। आता दुकानदाराला कोणकोणते प्रश्न विचारायचे, कशाप्रकारे त्याच्याशी चर्चा करायची, तर त्याला विचारायचे दुकानात कोणकोणत्या प्रकारचे कापड आहे, या कापडांना विशिष्ट नावे आहेत का, हे कापड कशापासून तयार होते, याचा मूळ स्रोत काय आहे, हे कापड कोणत्या प्रदेशातून आले आहे, वेगवेगळ्या कापडांचे नमुने त्याच्याकडून मागून घ्या। दुकानदार काकांकडून आलेल्या माहितीचा खालीलप्रमाणे तक्ता करा। आता खालीलप्रमाणे तक्ता बनवायचा आहे बघा। कापडाचा प्रकार, कोणता आहे कापडाचा प्रकार, तर सुती कापड। ते कशापासून बनले आहे, कापूस। त्याचा मूळ स्रोत काय आहे, तर वनस्पती। आणि ते कोठे बनते, तर भिवंडी या ठिकाणी ते बनते। यावरून तुमच्या अशा लक्षात येईल की कापड अनेक घटकांपासून बनते। उदाहरणार्थ कापूस, लोकर, ताग, नायलॉन, रेयॉन इत्यादी। त्यातील काही स्रोत हे वनस्पतीपासूनचे आहेत, तर काही स्रोत वेगळे आहेत। दुकानदार काकांकडून आणलेल्या कापडाच्या नमुन्यांचा संग्रह करा। जरा डोके चालवा, नायलॉन व रेयॉन हे डांबरासारख्या पदार्थापासून बनते। पण मग डांबराचा मूळ स्रोत कोणता, माहीत आहे का तुम्हाला, हे डांबर कुठून मिळतं ते। हे डांबर म्हणजे तुम्हाला रस्त्यावर दिसणारे डांबर किंवा घराच्या छपरावर घातले जाणारे डांबर नव्हे, तर हे डांबर एका नेप्त्या नावाच्या पदार्थाचे रसायन आहे। नायलॉन व रेयॉन नेप्त्या नावाच्या पदार्थापासून बनतात। याचे धागे कारखान्यात बनवलेले जातात।
कापसाच्या धाग्याप्रमाणे किंवा रेशीम आणि लोकरीप्रमाणे तो निसर्गातून मिळत नाही. माहीत आहे का तुम्हाला, आता हे कापड दोन प्रकारे विणता येतं. पहिला प्रकार म्हणजे सुयांच्या सहाय्याने घराघरात तोरण, स्वेटर, कानटोपी इत्यादी वस्तू बनवल्या जातात. आणि दुसरा प्रकार म्हणजे कापड विणण्यासाठी हातमागाचा किंवा यंत्रमागाचा उपयोग करतात. आता आणखी एक छोटासा प्रयोग करून पहा. छोट्या बादलीत स्वच्छ पाणी घ्या, तुम्ही दिवसभर वापरलेले कपडे त्यात भिजत घाला आणि तासाभराने हे कपडे बादलीतून बाहेर काढा. बाहेर काढते वेळी ते बादलीतच घट्ट पिळून घ्या. आता बादलीतील पाण्याचे निरीक्षण करा. बादलीतील पाणी स्वच्छ राहिले की त्यामध्ये काही बदल जाणवला तर तुमच्या असे लक्षात येईल की आपण कपडे वापरतो त्यावेळेस ते अस्वच्छ होतात, म्हणजेच मळालेले असतात. कपडे अस्वच्छ होण्याची कोणकोणती कारणे तुम्ही सांगू शकाल, त्या कारणांची यादी करा. तर कुठल्या कारणाने कपडे अस्वच्छ होतात बघा. कधी कधी खेळताना कपड्यांना माती लागते, त्यामुळे कपडे काय होतात, अस्वच्छ होतात. खाताना अंगावर आमटी भाजी सांडते, तेलाचे डाग पडतात. शाळेत आले तर कधी कधी आपल्या शर्टवर पॅन्टवर पेनातली शाई सांडते, घाम येतो, त्या घामाचा वास कपड्यांना लागतो, धूळ बसते. अशा प्रकारे आपले कपडे अस्वच्छ होतात. यावरून काय स्पष्ट होते की आपले कपडे अनेक कारणांमुळे खराब होतात, त्यामुळे कपडे स्वच्छ करणे आवश्यक असते. स्वच्छ कपडे घालणे ही एक चांगली सवय आहे. आरोग्य चांगले राहण्यासाठी, नीटनेटके दिसण्यासाठी नेहमी स्वच्छ कपड्यांचा वापर करावा. आपल्या घरात कशाने कपडे धुतात, तर आपल्या घरात साबणाने किंवा पावडरने कपडे धुतात. धुलाई केंद्रात कपडे धुताना काय वापरतात, धुलाई केंद्रात कपडे धुताना निरनिराळे डिटर्जंट आणि रसायने वापरून कपडे धुतात. किराणा मालाच्या दुकानात कोणकोणत्या प्रकारच्या धुण्याचे साबण असतात, किराणा मालाच्या दुकानात साबणाच्या वड्या, निरनिराळ्या प्रकारचे साबण, पावडरी, लिक्विड सोप असतात. वरील वस्तू नसतील तर कपडे धुण्यासाठी काय वापरता येईल, समजा आपल्याकडे साबण, पावडर, डिटर्जंट या वस्तू नसतील तर काही नैसर्गिक वस्तूसुद्धा आपल्याला कपडे धुण्यासाठी वापरता येतील. कोणकोणत्या आहेत नैसर्गिक वस्तू, तर रिठे, सोडा, हिंगणवेट, चुनखडी ह्या नैसर्गिक वस्तू आपण वापरू शकतो. तुम्ही पहिलीत असतानाचे कपडे आत्ता वापरता का, नाही, कारण की ते कपडे आत्ता वापरता येत नाहीत. वापरत नसल्यास कोणते कपडे तुम्ही आता वापरता, आता आपण मोठ्या आकाराचे कपडे वापरतो. पूर्वीचे कपडे आता न वापरण्याचे कारण काय, कारण पूर्वीचे कपडे आता लहान होऊ लागले, काही कपडे फाटले, काही खराब झाले, जुने झाले. लहान असताना तुम्हाला अत्यंत आवडलेला एखादा ड्रेस तुम्ही आता का वापरू शकत नाही, कारण आता तुम्ही मोठे झालात आणि ते कपडे तुम्हाला आता येत नाहीत. तुम्ही वापरत नसलेल्या कपड्यांचे काय होते, काही कपडे आपण कोणाला देतो, ज्या मुलांना त्यांची गरज आहे म्हणजे गरजू लोकांना आपण ते देतो. आई वडील, आजी आजोबा यांच्याशी चर्चा करा, जुन्या कपड्यांचे काय होते ते विचारा. करून पहा, जुने कपडे देऊन नवीन भांडे मिळतात हे तुम्हाला माहीत आहे का. जुन्या कपड्यांच्या बदल्यात नवीन भांडी देणाऱ्या व्यावसायिकांशी चर्चा करा, त्यासाठी खालील मुद्दे वापरा. जुने कपडे घेऊन त्याचे काय करता, या कपड्यातील चांगले कपडे व फाटके कपडे वेगवेगळे केले जातात का, चांगल्या कपड्यांचे काय केले जाते, ते कोण घेतात, फाटलेल्या कपड्यांचे काय केले जाते, काही कपडे स्वतःसाठी ठेवतात का, जुने कपडे घेऊन नवीन भांडी देणे त्यांना कसे परवडते, तुम्ही मिळवलेल्या माहितीची नोंद करा. तुमच्या नोंदी पुढील माहितीशी जुळतात का ते पहा. कपडे हे टिकाऊ असतात, ते जुने झाले तरीही त्यांचा पुन्हा वापर करता येतो. जुने कपडे चांगले असतील तर आपण गरजवंताला देऊ शकतो. कपडे फाटले तर त्यापासून गोधडी, पायपुसणी इत्यादी उपयोगी वस्तू तयार करता येतात. कपड्यांची सुते वेगळी करून
नवीन कापड निर्माण करता येते। अगदी जीर्ण झालेल्या कपड्यांचा लगदा तयार करतात, त्यापासून कागद तयार करता येतो। याचा वापर ताटल्या, फुले इत्यादी करण्यासाठी होतो। लगद्यापासून प्रतिकृतीही तयार करता येतात। आता खाली बघा, बरीच वेगवेगळी चित्रे दिलेली आहेत। या चित्रांचे नीट निरीक्षण करा, कपड्यांमधील विविधता समजून घ्या। तुमच्या परिसरात अथवा परगावी गेल्यावर वरील प्रकारचे कपडे परिधान करणारे लोक दिसतील, त्यांची भेट घ्या, त्यांच्या कपड्यांबद्दल माहिती जाणून घ्या व त्याची नोंद तुमच्या वहीत करा। वर्षभर ते अशाच प्रकारचे कपडे घालतात का? हवामानानुसार त्यात बदल करतात का? सण उत्सवांच्या वेळी त्यात काही बदल करतात का? महाराष्ट्रात सांस्कृतिक व भौगोलिक कारणांमुळे कपड्यांमध्ये विविधता दिसून येते। हवामानाचा विचार केला तर महाराष्ट्रात सुती कपडे प्रामुख्याने वापरले जातात। करून पहा, आपले आजी आजोबा, आई वडील व नातेवाईकांची जुनी व नवीन छायाचित्रे एकत्रित करा। ती कोणत्या वर्षात काढली आहेत ते त्यांना विचारून छायाचित्रांच्या मागे लिहून घ्या। आता ही छायाचित्रे वर्षानुसार लावून घ्या। त्यांच्या पोशाखात होत गेलेले बदल निरीक्षणाने समजून घ्या। असे बदल होण्यामागची कारणे त्यांच्याकडूनच जाणून घ्या। आपण काय शिकलो? कापड धाग्यांपासून बनते। हे धागे कापूस, लोकर इत्यादींपासून तयार करतात। कपडे वापरल्यावर अस्वच्छ होतात, त्यामुळे नेहमी स्वच्छ कपडे घालावेत। कपडे धुण्यासाठी साबण किंवा रिठा, हिंगणबेट यासारखी नैसर्गिक साधनेही वापरतात। जुने कपडे टाकून देऊ नयेत, त्यांचा पुनर्वापर करता येतो। भौगोलिक व सांस्कृतिक कारणांमुळे वस्त्रांमध्ये विविधता दिसून येते। पूर्वी वापरात असलेले पोशाख व आता वापरत असलेले पोशाख यामधील फरक। विद्यार्थी मित्रांनो, समजला ना पाठ? आता या पाठाखाली सध्या आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू। तोपर्यंत घरी रहा, सुरक्षित रहा, काळजी घ्या। बाय बाय।